विरक्ती उत्पन्न झाली आहे. त्यांना राज्य, ऐश्वर्य, किल्ले कशामध्येही स्वारस्य नाही. आणि त्यांनी तुकारामांच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य घालवण्याचं ठरवलेलं आहे. जिजाऊला काळजी पडली, स्वार्थासाठी नाही. ज्या हिंदवी स्वराज्याचं स्थापना करण्याचं स्वप्न तिने शहाजी महाराजांच्या रूप पाहिलं, ते स्वप्न शिवा 9 वर्षापासून पुरे करतोय. आणि असा जर शिवाजी वैरा घेऊन बसला तर सगळ्या प्रजेचं काय होईल? मंदिरं तुटली जातील, ब्राह्मणांची हत्या होईल, गायींची हत्या होईल, आणि समाजामध्ये कोणीही मंत्र करू शकणार नाही, पूजा करू शकणार नाही, यज्ञ करू शकणार नाही, आणि हा वैदिक धर्म सगळा लयाला पावेल. ह्यासाठी जिजाऊ सिंहगडावरनं खाली आल्या, पालखीमधनं बसून, आणि लोहगावला आल्या, तुकारामांच्या चरण पकडले. तोपर्यंत 4 दिवस गेले होते, शिवाजी महाराज तिथंच राहिले होते. जिजाऊ आली आणि तुकारामांचे चरण पकडले. महाराज, माझ्या मुलांच्याकडनं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची माझी इच्छा आहे, आणि त्या कार्याला तो लागलेला आहे. आणि त्यांनी जर असं वैराग्य पत्करलं तर जगाचं काय होणार, हिंदू धर्माचं काय होणार, या भागवत धर्माचं काय होणार, ब्राह्मणांचं काय होणार, गायींचं काय होणार, याचा विचार करा. माझा शिवबा इथं राहिला तर मला काही नाही, पण जे शिवबाने कार्य सुरू केलं आहे ते कोण पुरं करणार? तुकारामांना सुद्धा कळालं. त्याने जिजाऊला वचन दिलं, तू काही काळजी करू नकोस, मी शिवबाला परत पाठवेन. आणि त्या रात्रीच्या कीर्तनमध्ये तुकाराम महाराजांनी चातुर्वर्ण्याचं वर्णन केलं. आणि चातुर्वर्ण्याची जी रचना आहे भगवंताने केलेली, ब्राह्मणांचं कर्तव्य काय, क्षत्रियांचं कर्तव्य काय, वैश्यांचं कर्तव्य काय, आणि शूद्रांचं कर्तव्य काय, ह्याच्याबद्दल सखोल प्रवचनमध्ये त्यांनी माहिती दिली. आणि त्यावेळेला सांगितलं की आम्ही तो जगाला उपदेश करावा, तुम्ही क्षात्र धर्म सांभाळावा. शिवाजी राजे, तुमची आई पदर पसरत माझ्याकडे आलेली आहे, आणि असाच मी तिला उघड्या पदरी जाऊ देणार नाही. तुम्ही स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतलेली आहे, आणि तुमच्या आईच्या हृदयाची ही कळकळ आहे. त्यामुळे माझीही हीच इच्छा आहे की गळ्यामध्ये कंठी माळा घाला, एकादशी उपवास करा, विठोबाचे दास म्हणावा आणि राज्य करा. आणि म्हणून शिवबानी ही आज्ञा ऐकली, आणि त्यांनी प्रसाद म्हणून एक नारळ दिला. आणि असं सांगितलं जातं की हा प्रसाद खाऊन संभाजी महाराज जन्माला आले. तर